देश विदेश मनोरंजन आणि क्रीडात्मक बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्टमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती, त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतच होती. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याविषयी भाष्य केलं आहे. हयात नसताना राजीव गांधींवर टीका करणं चांगलं नाही असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. ते साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडलंय. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अपमानास्पद विधानाचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय. सावरकर हे मृत्युंजय होते, ते महान स्वातंत्र्य सेनानी तर होते पण विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववादी होते, अशा वीर सावरकरांचा जाहीर अपमान राहुल गांधी यांनी केलाय. भारताने बालकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे विरोधक सरकारकडे मागत होते, त्यावरून राजकारण चांगलेच तापले होते. तर दुसरीकडे इटलीच्या एका पत्रकाराने या हल्ल्यात 130 ते 170 दहशतवादी मारले गेल्याचा दावा केलाय. त्यामुळे बालाकोट मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतातर्फे बालाकोट येथील दहशतवादी तळावर एअर स्ट्राईक करण्यात आले होते. अरुण गवळी याची फर्लो म्हणजे संचित रजेवर नागपूरच्या केंद्रीय कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. काल संध्याकाळी ही सुटका झाली आहे. सध्या देशभरात निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच तिसऱ्या टप्प्यातील मुंबईची निवडणूक संपली. मुंबईची निवडणूक होण्यापूर्वीच अरुण गवळी यांना संचित रजा मिळावी अशी मागणी केली होती. मुंबईची निवडणूक संपल्यानंतर अरुण गवळी यास रजा मंजूर झाली आहे. पुण्यात देवाची उरुळी येथील राजयोग साडी सेंटर या दुकानाला लागलेली भीषण आग विझवण्यात आली आहे. अग्निशमन दलाकडून आता येथे कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे. गुरुवारी पहाटे 4:30 सुमारास या दुकानात भीषण आग भडकली होती. या अग्नि दुर्घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झालाय. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या आणि 10 खासगी टँकर घटनास्थळी दाखल झालेत. दुकानात एकूण 5 कामगार होते. धुरामध्ये गुदमरून व भाजल्यामुळे कामगारांचा मृत्यू झालाय. पंजाब नॅशनल बँकेतील सुमारे 2 अब्ज अमेरिकी डॉलरचा घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी हा शरण येण्याबाबत शंका असल्याचे सांगून ब्रिटनमधील एका न्यायालयाने बुधवारी त्याला तिसऱ्यांदा जामीन नाकारला. बुधवारी वेस्ट मिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टातील मुख्य मॅजिस्ट्रेट एम्मा अबुरनॉट यांच्या न्यायालयात नीरव मोदी हजर झाला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्व प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली युनायटेड हिंदू फ्रंट आणि हिंदू महासभेद्वारे दाखल झालेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार असणार आहे. या तक्रारीवर गृह मंत्रालयाने कारवाई करावी असे युनायटेड हिंदू फ्रंटचे जय भगवान गोयल आणि हिंदू महासभेचे चंद्रप्रकाश कौशिक यांनी याचिकेत म्हटलंय. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने सर्वत्र 48 जागांवर उमेदवार दिले होते. आता विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्रपणे लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय. लोकसभेसाठी कोणासोबतही न जाण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घेतला होता. आता विधानसभेसाठीही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. प्रकाश आंबेडकरांनी यावेळी पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदी वैयक्तिक टीका करत आहेत, म्हणजेच निवडणूक त्यांच्या हातून निश्चित असल्याचे निदर्शक आहे असं ते म्हणाले. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे असणाऱ्या केदारनाथ मंदिराची कवाडं गुरुवारी पहाटे भाविकांसाठी खुली करण्यात आली. 9 मेला सूर्याच्या पहिल्या किरणासोबत केदारनाथ मंदिराचे द्वार 5:33 खुले झाले आणि मंदिर परिसरात हर हर महादेवचा जयघोष सुरू झाला. मंत्रोपचार आणि या जयघोषामुळे मंदिर परिसर दुमदुमून निघाला होता. मंदिर परिसरातील व्हिडिओ द्वार उघडतानाची सुरेख दृश्य पाहायला मिळत आहेत. लाखो भाविकांची श्रद्धा असणारी 4 धाम यात्रा काही दिवसांपूर्वीच सुरू झाली. आता येणाऱ्या दिवसांमध्ये भारतीय आणि परदेशी नागरिकांचाही ओघ या श्रद्धास्थळाकडे असेल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींवरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली असतानाच काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी भाजपवर पलटवार केलाय. भाजपचा पाठिंबा असलेल्या व्हीपी सिंग सरकारनं राजीव गांधी यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवली नाही असा आरोप त्यांनी केला असून राजीव गांधी यांच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण असा सवालही पटेल यांनी विचारलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुरुलिया येथील सभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. दिदींनी माझ्या मुस्कटात मारले तरी ती माझ्यासाठी आशीर्वाद असेल असं मोदी म्हणाले. मोदी यांनी पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे प्रचारसभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राजीव गांधींवर टीका करणं योग्य नाही या शरद पवारांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुलासा केलाय. पंतप्रधान मोदी हे कुठल्याच पार्टीचे नेते नाहीत तर ते देशाचे पंतप्रधान आहेत असं सांगत त्यांनी विरोधी पक्षावर टीकास्त्र सोडलंय.
मोदींनी एका प्रचार सभेत बोलताना राजीव गांधींचा भ्रष्टाचारी नंबर वन असा उल्लेख केला, त्यावर आता मोदींना घरचा आहेर मिळालाय. मला मोदींबद्दल आदर आहे, मात्र त्यांनी राजीव गांधींबद्दल केलेलं व्यक्तिगत टीकेशी मी सहमत नाही, असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री श्रीनिवास प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरचा आहेर दिलाय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता दुष्काळाचं सावट राज्यावर आलेलं पाहून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देखील 10 मे पासून राज्यात 3 दिवसांचा दुष्काळ दौरा करणार आहेत. राज्यातील विदर्भीय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा हा दौरा असेल. आंतरजातीय विवाह करणाऱ्या पुतणीच्या नवऱ्यावर मुलीच्या चुलत्यानं गोळीबार केल्याची घटना उघड झाली आहे. पुण्यातील चांदणी चौकात काल संध्याकाळी हा थरार घडला. तुषार प्रकाश पिसाळ असे जखमी जावयाचं नाव असून तो भोरमधील राजेगाव येथील रहिवासी आहे. दरम्यान हिंजवडी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अरुण गवळी याची फर्लो म्हणजे संचित रजेवर नागपूरच्या केंद्रीय कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. काल संध्याकाळी ही सुटका झाली आहे. सध्या देशभरात निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच तिसऱ्या टप्प्यातील मुंबईची निवडणूक संपली. मुंबईची निवडणूक होण्यापूर्वीच अरुण गवळी यांनी संचित रजा मिळावी अशी मागणी केली होती. उल्हासनगरमध्ये एका महिलेनेच वृद्ध महिलेला लुटण्याचा प्रकार समोर आलाय. उल्हासनगर 5 संतोषी माता मंदिर परिसरातल्या हा प्रकार आहे. मंदिरात सोडते म्हणून वृद्ध महिलेच्या हातातील बांगडी खेचली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून हिल लाईन पोलीस पुढील तपास करत आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणी चर्चेत असलेले वकील सुरेंद्र गडलिंग यांनी गडचिरोलीतील पोलिसांची माहिती नक्षलवादी संघटनांना पोहोचवली असा धक्कादायक खुलासा पुणे पोलिसांनी केला आहे. सुरेंद्र गडलिंग यांनी नक्षलवादी कारवायांसाठी माहितीसोबत पैसेही पुरवले असल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालंय. काही दिवसांपूर्वी राजकीय संबंधांसाठी चर्चेत असलेली सपना आता आपल्या नव्या लुकसाठी चर्चेत आली आहे. अनेकदा सोशल मीडियावर सपना चौधरीचे डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहेत, परंतु आता मात्र सपना आपल्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. आतापर्यंत देशी लुकमध्ये दिसणारी सपना आता मॉडर्न अंदाजात दिसतीये. मुंबई इंडियन्स संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचलाय. आता चेन्नई आणि दिल्ली यापैकी कोणाला फायनलचं तिकीट मिळत आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच हैदराबादमध्ये रंगणाऱ्या फायनल लढतीची तिकीटं अवघ्या 2 मिनिटात विकली गेली आहेत. सर्व तिकीटे 2 मिनिटात कशी विकली गेली असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सुपरफास्टमध्ये वेळ झाली येथे थांबण्याची. मी पाहत राहा एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं.